बुधवारी 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झालाय. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनानं 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यांनी राग मधुवंतीनं सुरुवात केली. मोजक्या स्वरावलींमधनं रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली आहे. त्यांना तबला कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी गणेश दैठणकर, तानपुरा केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली आहे. वैष्णव जनतो या भजनाच्या वादनानं त्यांनी सांगता केली आहे. यानंतर सवाईच्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणामधनं कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारसाचं दर्शन घडवलंय. समयानुकूल अशा राग पुरिया धनाश्रीमध्ये कलापिनी यांनी विलंबित एक तालात ख्यालाची मांडणी साधली आहे. दोन्ही रचना पंडित कुमार गंधर्व यांच्या होत्या. आजरा दिन डुबा या बंदिशीमधनं सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभं राहिलं. मृगनयनी तेरो यारी ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीरमध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचं पॅटर्न घेत हा उत्तराप्रधान राग मोजक्या वेळेमध्ये कैसे घर जाऊ लंगरवा या रचनेमधनं खुलवलाय. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुनता हे गुरु ज्ञानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. आपल्या तबल्यावरती प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप अशी साथसंगत केली आहे. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदही अवधानी यांनी केली आहे.
अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.